नवी मुंबईतल्या खारघर येथे ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून 20 लाखांहून अधिक लोक जमल्याचे सांगण्यात येते. यापैकी 100 हून अधिक लोक उष्मघाताचा त्रास जाणवू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले, ज्यातील 11 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. यावरून आज राजकारण पेटलेले आहे, मात्र या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये पोलिसांची कर्तव्य दक्षता आणि माणुसकी समोर आलेली आहे. इतक्या उष्ण तापमानात सामान्य अनुयायी रणरणत्या उन्हात डोक्यावर कोणतेही छप्पर नसताना तासनतास बसून राहिले. यावेळी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रणरणत्या उन्हात तहानलेल्या लोकांना पाणी वाटप केले. एवढ्या उन्हात पोलिसांनी पाण्याचे बॉटल स्वतः खांद्यावर उचलून नेत लोकांना पाणी वाटप केले. मानव सेवा हीच ईश्वर सेवा म्हणत पोलिसांनी जमलेल्या अनुयायांना मदत केली. पाणी वाटपाचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.